सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगळमूर्ती श्री गणराज हे नवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांशी आभार झुंज मांडणारे छत्रपती श्री शिवराज आणि या महन मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावन चरणी देवा अभिवादन करून श्री मुरलीधर मंडळ तळेगाव दाभाडे उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला भव्य पौराणिक देखावा भगवान श्रीकृष्णांचे विराट रूप दर्शन. भगवान श्रीकृष्णांचे विराट रूप दर्शन. अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां जनाशाय च दुष्कृतानां धर्मसंस्थापनार्थाय भगवान श्रीकृष्णांच्या अथक प्रयत्नानंतरही अखेर कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध अटळ आहे हे निश्चित झाले आणि अखेर तो क्षण आला. पण समोर कौरव सेना पाहून अर्जुन व्याकुळ झाले. हे केशव ज्यांनी मला चालणं बोलणं शिकवलं ज्यांनी मला अंगा खांद्यावर गुरुजनांनी मला दृश्यावर ताण लावायला शिकवलं व मला योद्धा ते सर्व आवडायचे शिकवले तेच या कुरुक्षेत्रावर माझ्या समोर आहे त्यांना मी कसं मान माझ्या या देशातील लोकांच्या सेवावरी हे राज्य मला नको. गुरुजनांच्या चरणावर मी मस्तक ठेवले त्यांचेच मस्तक मी कसे माझे वंश माझे भोजन यांच्या मृत्यूच्या बदल्यात मला जर पृथ्वीचाच राज्य करता या त्रिलोकाचं राज्य तरी मिळालं हे मला नको. मला या सर्वांना न मारता शांती जर मिळत असेल तर ती मला दे. पण युद्ध मला माझ्या वंशाच्या नाशाला कारणीभूत व्हायचं नाही. वंशाच्या नाशाला कारणीभूत व्हायचं नाही केशव नाही. आणि विजयाच्या आशेनं तुझ्याकडे पाहतोय तू तू हीन आणि पटुटे विचार मनात आणलंस तरी कसे धर्म आणि अधर्माच्या संघर्षात या निर्णायक क्षणी तुझा युद्ध न करण्याचा निर्णय तुला तुझ्या स्वर्गातून आणि केतीतून कलंकित करते तर मन मी बाधिता असते मा फ्लेश कराच हे पार तू युद्धासाठी तयार हो. मी दैत्यात प्रल्हाद आहे मीच काळ आहे मी वनचरात सिंह पक्षात गरुड शस्त्रधारित राम मी अक्षरात आकाश मी कधीही न संपणारा काळ मी सर्व दिशांचा करता मी मृत्यू आहे आणि या सर्वांचा मी आरंभ आहे आणि मीच शेवट आहे. मी ऋतूमध्ये ऋतुराज तेजस्वीमध्ये तेज मी गुण विजय प्रयत्न मीच यादवांमध्ये वासुदेव आणि पांडवांमध्ये अर्जुन मीच ऋषींमध्ये व्यास
आणि कवींमध्ये शुक्राचार्य मीच या चराचर सृष्टीचा बीज आहे, मीच या जीवांचा जीव आहे, मीच ब्रह्मा, मीच विष्णू आणि मीच महेश। आणि म्हणूनच उचल तुझं हे गांडीव भविष्य आणि या युद्धासाठी तयार हो अर्जुना, युद्धासाठी तयार हो। हे कमल आहे, माझे डोळे आता उघडले आणि सर्व संतांचं माझ्या दर्शन होणार। तुम्ही जे सांगता ते सत्य आहे, हे परमेश्वर मला आपलं हे ईश्वराचं रूप दाखवा। हे निष्पाप अर्जुन, हे दिव्य रूप पाहण्यासाठी तुला दिव्य दृष्टीची आवश्यकता आहे आणि ती दृष्टी मी तुला देतो। पश्चमे पार्थ उपाय शतशोय सहस्रच नाना निधाने दिव्याने नाना वर्णाने नयनं छिन्दन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः।